ही निजामशाहीच्या मान्य नाही। जाहीर होईल त्या दिवशी आम्ही तुम्हाला वाटप किती झालं कसं झालं त्याचं सांगतो। नाही आकड्यात नव्हती, नाही माझं म्हणणं आहे की आताच्या याच्यामध्ये नाही, आता आता मी सांग म्हणजे फक्त एक उदाहरण देतो आपल्याला। 82 म्हणजे मुंबई कॉर्पोरेशनचं आपण जर धरलं तर 82 निवडून आलेले BJP आहेत, 31 काँग्रेसचे आहेत आणि 10 अपक्ष आहेत। हा समुद्र चोपून झालेला आहे ना। मी तुम्हाला ओपन सांगितलं की समुद्र किती मोठा किती खोल आहे, 227 पैकी 100 जागा तर अशाच मोकळ्या आहेत। तुमची बोली फक्त महानगरपालिका मुंबईसाठी सुरू आहे का? आता तर होणार, इमिजिएटली होणार, ते असणार कॉर्पोरेशन होतील ना। म्हणजे ओव्हरऑल चालेल सध्या उरलेले याच्यामध्ये त्यांना कमी इंटरेस्ट असं फारच बदल झाला असत। मी काहीच बघत नाही। अजिबात नाही मला नाही वाटत। किनारी फेकले जातील असं माझा अंदाज, माझं रिडिंग आहे। आता मी जर म्हटलं मी तुमच्या बरोबर येतो काय, तुम्ही मला नाही म्हणणार आहात का? पण मी तुम्हाला बोलवलंय का? तर नाही बोलवलं। चला थँक्यू। हा धर्मवीर की स्वराज्य रक्षा वाद पुन्हा सुरू झाला। ते मला एक पहिल्यांदा सांगावं की असा संभाजी महाराजांचा पहिल्यांदा कुठल्या विचारसरणीला मानत होते ते तर पहिल्यांदा सांगा। तुमचा असा 1831 जो सेन्सस आहे ते 18 सेन्ससमध्ये मुस्लिम नॉन मुस्लिम ख्रिश्चन पारसी असंच आहे। त्याच्या अगोदर जे कोणी होतं ते असणारं कबीरपंथी होतं, रामदासी होतं, त्याच्यानंतर असणारा तुकाराम महाराजांना मानणारे असे सगळे पंथाच्या नावाने ओळखले जात होते। किंवा ते तर मला पहिल्यांदा सांगा ज्यांनी असणारे आरोप केलेत की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठल्या पंथातले होते ते पहिल्यांदा सांगा ना। ते म्हणूनच मी म्हणतोय ना की त्या वादावरती पाणी पाडतोय की ज्यांनी त्यांनी वाद उभा केलेला आहे ते कुठल्या पंथाचे होते हे सांगा ना पहिल्यांदा। माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या काळामध्ये हा इश्यूच नव्हता। ते कुठल्या पंथाचे होते हे व्हेरी क्लिअर झालं असतं तर आहे। युनिव्हर्सिटी मी त्या नावाच्या भानगडीत कधी पडत नाही, युनिव्हर्सिटीच्या भानगडीमध्ये पडलो होतो पुणे युनिव्हर्सिटीच्या याच्यामध्ये। पण शहरांची नावं बदलावीत हे
हे योग्य असं मी त्या ठिकाणी मानत त्या ती नावा त्या नावांमुळे असणारा त्यांना एक इतिहास निर्माण झालेला असतो आणि नवीन नावं आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याचा इतिहास त्या गावापुरता राहतो पण बाहेरच्या लोकांना कळत नाही. मी औरंगाबादच म्हणतात आजही मुंबई हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टाने स्वतःला बॉम्बेच म्हटलेला मुंबई नाही म्हटलेला. ही जी काही आता कोणाला हे बॉम्बे हे नाव का याचाही माहिती इतिहास नाही पण आम्हाला मुंबई पाहिजे किती मुंबई हायकोर्ट म्हणतात आमचा इतिहास बॉम्बेच आहे तो आम्ही मिटवणार नाही. माझं म्हणणं असं की इव्हन त्या निर्णयाच्या वेळेस सुद्धा मी भूमिका घेतली होती की हा निर्णय योग्य नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलंय ते प्रेसिडेंट शॅल कन्सल्ट दी चीफ जस्टिस. कन्सल्ट याचा अर्थ सजेशन नाही. कन्सल्ट याचा अर्थ की प्रेसिडेंट यादी तयार करणार आणि ती यादी तयार झालेली त्याच्यावरती कन्सल्ट होणार आणि एकमत होणार. आत्ता जी असणारी उलटी झालेली सिस्टम आहे. प्रेसिडेंट ऑफ इंडिया यादी तयार करत नाही तर चीफ जस्टिस असणारा यादी तयार करतो आणि ती गव्हर्नमेंटकडे पाठवतो. गव्हर्नमेंटकडे पाठवण्याची नाही म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स हे जर आपण असणारा बघितलं त्या थिअरीप्रमाणे तर घटनेने जी काही चार पाच महत्त्वाची कामं प्रेसिडेंटच्या सपोर्ट केली होती इंडिपेंडेंटली त्याच्यामधलं माझं समज असा आहे संविधानातला की अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टचे जजेस हायकोर्टचे जस्टिस चीफ जस्टिस आणि जजेस यांचा एक्सक्लुसिव्ह अधिकार हा प्रेसिडेंटचा आहे. त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हला से नाही. मागणीच कायद्याच्या विरोधातली आहे आणि या सुप्रीम कोर्टाने जो कॉलेजियमकडे स्त्रोत म्हणून घेऊन हे केलेलं आहे तोही माझ्या मताप्रमाणे योग्य नाही. इंडिकेशन त्या दिवशी मागच्या तारखेमध्ये असं होतं की 14 डे टू डे चालेल असं इंडिकेशन होतं. त्यामुळे धरून चालू आपण की सुप्रीम कोर्ट डे टू डे चालवेल आणि हिअरिंग करून निर्णय देईल. माया मताप्रमाणे मला जे सगळ्यात सोपं माणूस बोलण्यामध्ये गेलं ते दोन माणसं, एक व्ही पी सिंग आणि सीताराम केसरी. म्हणजे ज्या युती घडल्या ज्याच्यामध्ये खळखळ नाही अमुक नाही काही नाही काही नाही ती दोन माणसाबरोबर बोलल्यानंतर 2-3 मीटिंगमध्येच संपला इश्यू, घोळ झाला नाही. आता उद्धवबरोबरचा सुद्धा जो आहे तो त्या तिघांना घेण्या दोघांना घेण्याचा असणारा घोळ आहे. आमच्या ह्याच्यात घोळ नाही आहे. त्याच्यामुळे झाला की तू माझ्या यादीमध्ये तिसरा माणूस होऊन जाईल. चला थँक्यू सगळेजण.